अमरावती मॅरेथॉन असोसिएशन द्वारा आयोजित 7वी राज्यस्तरीय अमरावती ऑफ मॅरेथॉन 29 सप्टेंबर 2024 रोजी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. चिमुकल्यांचा उत्साह व किलबिल तरुणांचा जोश व वरिष्ठांच्या सक्रिय सहभागामुळे अतिशय उत्तेजनापूर्वक व उत्साहाच्या वातावरणात ही मॅरेथॉन संपन्न झाली. अमरावती मधील नागरिकांचा सक्रिय सहभाग व स्पर्धेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती, प्रेरणावर्धक गाणे व संगीत यामुळे यावर्षी मॅरेथॉन अविस्मरणीय ठरली. 29 किलोमीटर अंतराची ऑफ मॅरेथॉन 6:00 वेळेवर सुरू झाली. विवांता ग्रुपचे संचालक प्रमोद राठोड, तापडिया सिटी सेंटरचे संचालक मधुर लड्डा, पोलीस उपायुक्त सागर पाटील, अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, गेल इंडियाचे स्वतंत्र संचालक रवींद्र कोल्हे, सुलभा खोडके आमदार, गेल इंडिया कंपनीचे चीफ जनरल मॅनेजर फणेंद्र महाजन, विजय संतान उपसंचालक गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम, वेलकम पॉइंट, बियाणी चौक, मार्टी रोड मार्गे नेताजी कॉलनी, परत विद्यापीठ परिसरातून मार्टी रोडवर परत बियाणी चौक, वेलकम पॉइंट परत बियाणी चौक, इरविन चौक, राजकमल उड्डाण पुलावरून राजापेठ पोलीस स्टेशन परत इरविन चौक व जिल्हा स्टेडियम असा होता. ही 10 किलोमीटर स्पर्धा 5:00 सुरू झाली. स्पर्धेच्या मार्गावर 4 ठिकाणी एनर्जी स्थानक देण्यात आले होते. या ठिकाणी स्पर्धकांना पाणी, केळी व एनर्जी पेय उपलब्ध करून देण्यात आले. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना काही इजा झाल्यास किंवा इतर आपात परिस्थिती उधळल्यास ती हाताळण्याकरिता स्पर्धेच्या मार्गावर व जिल्हा स्टेडियम येथे रिम्स हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू उपलब्ध होती. रिम्स हॉस्पिटल अमरावती यांच्याकडून सर्व प्रकारचे वैद्यकीय सहाय्यक व ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आले. 10 किलोमीटर 21 किलोमीटर मधील स्पर्धकांची अचूक वेळ नोंदविता यावी याकरिता त्यांच्या बीबमध्ये इलेक्ट्रॉनिक टायमिंग चिप बसविण्यात आल्या होत्या. स्पोर्टस टायमिंग सोल्युशन इंडिया या कंपनीचे मुंबई येथील चमू या कामाकरिता येथे हजर होते. वेलकम पॉइंट, नेताजी कॉलनी, राजापेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी सेन्सर स्थानक उभारण्यात आले होते. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.